नमस्कार हेमांगीस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर या अगोदर सुद्धा आपल्या चॅनल वर तंदुरीची रेसिपी मी दाखवलेली आहे, ती सुद्धा तव्यामध्ये। तर आज भरलेली तंदुरी कशी करायची ती मी कढईमध्ये एकदम साधं सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे। आणि जे हॉटेलमध्ये पदार्थ वापरत नाही असे दोन पदार्थ मी यामध्ये मस्त असे टाकलेले आहेत, त्यामुळे आपल्या तंदुरीची मस्त अशी टेस्ट सुद्धा लाजवाब झालेली आहे। तर ही रेसिपी खास गटारमोशा स्पेशल आहे। तर तुम्ही त्या तंदुरीची टेक्स्चर सुद्धा पाहू शकता किती छान आणि मस्त असं आलेलं आहे, एकदम हॉटेल सारखी दिसत आहे। आणि बटर सुद्धा एकदम छान असं मस्त असं यामध्ये मुरलेलं आहे। तरी मी मस्त अशी 1.5 किलोची कोंबडी घेतलेली आहे आणि पूर्णपणे स्किन याची काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीच्या मस्त अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत, जेणेकरून यामध्ये सर्व मसाले मस्त असे आतमध्ये जातील, त्यासाठी अशा पद्धतीच्या चिरा पाडून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने तुम्ही कोंबडी साफ करून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची। तर आता आपण फर्स्ट मॅरिनेशन करणार आहोत। त्यावर मी मीठ टाकून घेणार आहे आणि चांगलं मस्त असं लावून घेणार आहे, जेणेकरून आपली तंदुरी मस्त अशी होईल, आतमध्ये सुद्धा मस्त अशी मीठ चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। त्यानंतर यावर मी अर्धा लिंबाचा रस टाकून घेणार आहे, जेणेकरून मस्त अशी कोंबडीला टेस्ट येईल। अशा पद्धतीने मस्त असं यावर 1 चम्मच मी काली मीर टाकणार आहे, काली मिरी, आणि चांगली अशी मस्त अशी मिक्स करून घेणार आहे, व्यवस्थित असं चांगलं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। काली मिरी लावल्याने काय होईल, आपल्या तंदुरीला मस्त असं तिखटपणा सुद्धा येईल आणि मस्त अशी होईल। तर अशा पद्धतीने मी मस्त अशी लावून घेतलेली आहे। आता हे मॅरिनेशन आपल्याला लावून झालेलं आहे, तर आता आपल्याला ही कोंबडी साधारण 15 मिनटं अशीच मुरवत ठेवायची आहे। तोपर्यंत आता आपण सेकंड मॅरिनेशनची तयारी करून घेऊया। सेकंड मॅरिनेशनसाठी लागणारं साहित्य, दही घेतलेली आहे, कट दही घेतलेली आहे, तुम्ही या जागेवर अमूलची दहीसुद्धा वापरू शकता। मी दही फडक्यामध्ये साधारण 5 तास बांधून ठेवलेली आहे, त्यामुळे अशा पद्धतीने एकदम स्मूथ अशी झालेली आहे। त्यानंतर तंदुरी मसाला, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, गरम मसाला घरगुती, हळद, मीठ, कसुरी मेथी, त्यानंतर तंदुरी रंग घेतलेला आहे, तेल, लसूण, शाही जिरं, ओवा, त्यानंतर कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने मी तंदुरीसाठी साहित्य घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। त्याला वाटण वाटून घ्यायचं आहे, त्यासाठी मी मिक्सरचा भांडा घेतलेला आहे, त्यामध्ये मी कसुरी मेथी, आळ्याचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर शाही जिरं, ओवं सर्व मी यामध्ये टाकून मस्त अशी स्मूथ अशी पेस्ट करून घेणार आहे। यामध्ये एकही थेंब पाण्याचा घालणार नाही। तुम्ही पाहू शकता वाटण किती मस्त असं स्मूथ असं झालेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं। तर आता सर्वात पहिलं हे वाटण संपूर्ण या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। त्यानंतर यामध्ये ही दही, तुम्ही पाहू शकता किती दही मस्त अशी स्मूथ आणि क्रीमी आहे। त्यानंतर यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ चवीनुसार, त्यानंतर तंदुरी मसाला, गरम मसाला घेतलेला आहे तो, त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे तंदुरी रंग, जर तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही स्किप केला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे तेल आणि आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे।
स्मूद असं बैटर तैयार करूँ घ्यायचं तुम्ही पाहू शकता दही किती मस्त अशी स्मूद झालेली आहे। तुम्हाला जर यामध्ये रंग नसेल टाकायचा तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकते, किंवा त्याऐवजी तुम्ही यामध्ये मिरची पावडर ऍड करू शकता। किती मस्त असं बॅटर झालेलं आहे, एकदम स्मूद असं, आणि रंगसुद्धा किती मस्त असा आलेला आहे। कड्डे टाकण्याचं कारण असं की अशा पद्धतीचं मस्त असं स्मूद बॅटर तयार होते आणि आपल्या चिकनमधून पाणीसुद्धा गलत नाही, किंवा असं पाण्यापाण्यासारखं सुद्धा आपलं बॅटर होत नाही। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं स्मूद असं होते, अशा पद्धतीने आपण करून घेतलं। 15 मिनिटांनी आपलं चिकनसुद्धा मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे। तर आता हे संपूर्ण मॅरिनेशन यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं चोळून घ्यायचं आहे आपल्या तंदुरीला। संपूर्ण मस्त असं लावून घ्यायचं आहे, आतमध्ये सुद्धा मॅरिनेशन मस्त असं लागलं गेलं पाहिजे। अशा पद्धतीने आतमध्ये सुद्धा चांगलं असं लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असं मॅरिनेशन मी करून घेतलेलं आहे पूर्णपणे आतमध्ये सुद्धा व्यवस्थित असं, आणि खाचांना सुद्धा मस्त असं मॅरिनेशन लावून घेतलेलं आहे। तर आता ही साधारण कोंबडी मी 3 तास मस्त अशी मुरवत ठेवणार आहे, जेणेकरून सर्व मसाले मस्त असे यामध्ये मुरले जातील। आता आपली कोंबडी जोपर्यंत मस्त अशी मुरत आहे तोपर्यंत आता आपण स्टफिंगची तयारी करून घेऊया। तर पॅन ठेवून दिलेला आहे, तर आता यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे। साधारण 2 चम्मच एवढे ती मी तेल टाकून घेतलेलं आहे। तर तेल मस्त असं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। तर आता यामध्ये 1 बारीक कापलेला कांदा यामध्ये मी ॲड करणार आहे आणि चांगलं तेलावर परतून घेणार आहे। तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये लसूण आलं आणि मिरची टाकून घेणार आहे, ते सुद्धा व्यवस्थित असं मस्त तेलावर शिजवून घेणार आहे। आता यावर मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे, 1 चम्मच लाल तिखट, गरम मसाला 1 चम्मच। आता व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी 1 वाटी कलेजी तेटा घेतलेला आहे, तो यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे। आपल्याला यामध्ये एकही थेंब पाण्याचा टाकायचा नाहीये। साधारण 2 मिनिटात चांगलं मस्त असं परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे। तर आता यावर मी झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेणार आहे साधारण 5 मिनिटं। 5 मिनिटानंतर आपण चेक करणार आहोत। आता 5 मिनिटं झालेली आहे, तर आता आपण झाकण काढून पाहूया आपली कलेजी कशी झाली। तर आता आपण चेक करूया आपली कलेजी शिजले की नाही। तर तुम्ही पाहू शकता आपली कलेजी मस्त अशी तुटत आहे, म्हणजे आपली कलेजी मस्त अशी शिजलेली आहे। तर आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता परत झाकण देऊन साधारण आपल्याला 2 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे। आता 2 मिनिटं झालेले आहेत, तर आता आपण झाकण काढून पाहूया। तुम्ही पाहू शकता मस्त अशी कलेजी सुद्धा झालेली आहे आणि कोथिंबीर सुद्धा मस्त अशी मिक्स झालेली आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। झालेले आहेत आणि कोंबडी सुद्धा मस्त अशी मुरलेली आहे। तर आता आपण ही तंदुरी बनवायला सुरुवात करूया। कढई ठेवून दिलेली आहे, तर आता आपल्याला बटरने तिला ग्रीस करून घ्यायची आहे चांगली संपूर्ण कढईला व्यवस्थित असं।
पाहू शकता कढई मस्त अशी बटरने ग्रीस करून घेतलेली आहे। तर आता यामध्ये आपल्याला ही तंदुरी ठेवून द्यायची आहे। अशा पद्धतीने आणि जो मसाला राहिलेला आहे तो सुद्धा यावर मस्त असा चोळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला मस्त अशी ठेवून दिलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान अशी दिसत आहे। आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मंद आचावर आपल्याला साधारण 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। यामध्ये एकही थेंब पाण्याचा घालायचं नाही। तर आता 10 मिनिटं झालेले तर आपण झाकण काढून एकदा पाहूया। तर तुम्ही पाहू शकता चिकनमध्ये मस्त असं चिकनच्या अंगाचंच पाणी मस्त असं सोडलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता अजून आपल्याला साधारण 5 मिनिटं झाकण देऊन व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। आता 5 मिनिटं झालेले आहेत तर झाकण काढून पाहूया। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असा रंग आलेला आहे। तर आता आपल्याला ही तंदुरी दुसऱ्या साईडून शिजवण्यासाठी पलटी करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी पलटी मारून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी शिजलेली सुद्धा आहे। तर आता दुसऱ्या साईडून सुद्धा आपल्याला साधारण 15 मिनिटं शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून आपली तंदुरी मस्त अशी होईल। टेक्स्चर सुद्धा पाहू शकता किती मस्त असं आलेलं आहे। तर आता परत आता आपण झाकण ठेवून 15 मिनिटं झाकण ठेवून देणार। आता 15 मिनिटं झालेले आहेत तर झाकण काढून पाहते मी। तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी तंदुरी झालेली आहे। तर आता आपल्याला हा साईडला सुटलेला पाणी संपूर्ण मस्त असा आटवून घ्यायचा आहे। तर आता आपण मोठ्या गॅसवर हा साधारण 5 मिनिटं आटवून घेणार आहोत। तोपर्यंत आपला मसाला व्यवस्थित असा मस्त असा शिजत आहे, तोपर्यंत आता आपण कोळसा गरम करून घेणार आहोत। मस्त असा साधारण 5 मिनिटं हा आपला कोळसा व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता संपूर्ण यामधला मसाला मस्त असा मुरलेला आहे। आता आपण परत एकदा ही व्यवस्थित अशी पलटी मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी तंदुरी झालेली आहे। पाहू शकता कोळसा मस्त असा गरम झालेला आहे। आता यामध्ये मी फॉइल पेपरची अशा पद्धतीने वाटी करून घेतलेली आहे, ती मी एक साईडला अशी ठेवून देणार आहे। अशा पद्धतीने ठेवून दिलेली आहे। आता यामध्ये हे मी कोळसे पेटवून घेतले होते ते मी यामध्ये टाकून देणार आहे आणि यावर तेल टाकून घेणार आहे। आणि साधारण आता 15 मिनिटं मी मस्त अशी स्टीम देऊन घेणार आहे, जेणेकरून आपली बिर्याणी तर यावर मस्त असं झाकण देऊन ठेवलेलं आहे आणि 15 मिनिटं मस्त अशी स्टीम देऊन घेणार आहे, जेणेकरून आपली मस्त अशी तंदुरी होईल। आणि यावर एक अशा पद्धतीचा नॅपकिन सुद्धा ठेवून देणार आहे, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाहीये। आता 15 मिनिटं झालेले आहेत तर आता आपण झाकण काढून पाहूया। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी तंदुरी झालेली आहे आणि एकदम वाफ सुद्धा मस्त असा सुटलेला आहे। तर आता आपण ही वाटी काढून घेऊया आणि यामध्ये ओवा टाकल्यामुळे एकदम मस्त असा वास आणि जिऱ्याचा वास एकदम मस्त येत आहे। तुम्ही पाहू शकता किती छान अशी तंदुरी झालेली आहे, आतून मसालासुद्धा मस्त असा शिजलेला आहे। तर आता आपण आतली स्टफिंग करण्यासाठी ही तंदुरी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तंदुरी मी मस्त अशी बाहेर काढून घेतलेली आहे। तर आतील स्टफिंग करण्यासाठी मी 2 अंडी आणि कलेजी तेटाचं जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ते घेतलेलं आहे। तर आता यामध्ये मी आतमध्ये 1 अंडं भरून घेणार आहे। तुम्ही नाही भरलं तरी चालेल, तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भरू शकता। आणि मस्त अशी ही कलेजी तेटा यामध्ये भरून टाकणार आहोत। आतमध्ये मस्त असं भरून घ्यायचं आहे संपूर्ण सारण। एकदम छान असं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे। संपूर्ण कलेजी तेटा मस्त असं यामध्ये आतमध्ये टाकून